नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र। मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मुक्त गोठ्याचं नियोजन कसं चालतं त्याचा व्हिडिओ आज बनवत आहे आणि त्या शेतकरी मित्राने कसं मुक्त गोठ्याचं नियोजन केलं, त्यांचा आधी बंदिस्त गोठा होता, त्यानंतर त्यांनी मुक्त गोठ्यामध्ये त्याचं परिवर्तन केलं, त्याबद्दल त्यांच्याकडून आज आपण जाणून घेत आहोत। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय द्या पूर्ण। कालिदास हरिदास गांजाळे, कंपोस्ट, खंडोबाजीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आता आपण ह्याच्या आधी आपला बंदिस्त गोठा होता, आपण मुक्त गोठ्यामध्ये कसं कसं परिवर्तन केलं त्याबद्दल माहिती द्या आणि कशामुळे केलं त्याबद्दल माहिती सांगा जरा। कसा आजार जास्त वाढायला गायीला, त्यामुळे आपण बंदिस्त होतं ती आपण मुक्त गोठ्यात परिवर्तन केलेलं आहे। मग दगडीचा हे आजार व्हायला ना बंदिस्त असल्यामुळं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपला जास्तीत जास्त वेळ वाया जात असेल बंदिस्त वाटत असल्यावर। हा, जास्त माणसं लागायला घरच्यांना ही तिघ चौघ जण लागायचे ना माणसं, तीन चार जण। आता दोन माणसावर काम चालतंय, पूर्णपणे शेडचं काम दोन माणसं चालतंय। आता आपलं पूर्णपणे दिवसाची सुरुवात कशी होती त्याबद्दल माहिती द्या। आम्ही पहाट 5 वाजता येतो, सकाळी पहाट 5 वाजता आल्यावर आले की आधी गाय बांधतो आम्ही। गाय बांधल्यानंतर कुठी टाकतो, कुठी टाकली की खुराक टाकतो त्या कुठीवरच, कुठीवरच खुराक टाकली की परत धारा काढतो। आता दूध किती जातं सकाळचं संध्याकाळचं? आता गाय पारखी झालेली आहे, चार तीन गाय तांदूळ आहेत, तरी मी 80 लिटर दिवसात आहे सांगतो। आता आपलं जे बंदिस्त शेड होता त्याच्यावरून आपण मुक्त गोठ्यावर परिवर्तन केल्यानंतर आपल्याला काय काय दुधामध्ये वाढ किती कशा कशाबद्दल आपल्याला नेमकं फरक जाणवला? मुक्त गोठा केलं तर 2 लिटर 2.5 लिटर तर दूध वाढतं वाढते रेग्युलरली। एका गायीचं 2 लिटर तर दूध वाढतं एका गायीचं। आणि जनावरांची तब्येत वगैरे त्यामध्ये काय फरक जाणवला? तब्येत सुधारते चांगली, तब्येतीला सुधारते जनावर। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिवसातून पाणी, म्हणजे आधी आपण पाणी किती वेळा दाखवत होता? पाणी 2 वेळा दाखवत होतो पहिलं, त्यामुळं कसं गाय एखादी पिली नाही पिली तर तिला तसंच बांधावं लागायचं। परत 5 वाजताच पाणी दिलं, 5 वाजता जास्त पाणी पिली पुन्हा ती पातळ हाकायची, त्यामुळं ती काय तयार राहत नव्हती ना काय। आणि फॅट एसएमएमध्ये काय फरक जाणवला का आपल्याला? हो, फॅट एसएमए चांगलं बसतं, अगोदर 3-2, 3-4, 3-2 बसायचं, आता 3-7, 3-8 बसतंय चांगलं, म्हणजे आता रेग्युलर फॅट व्यवस्थित लागतं। 8-5 एसएमएस लागतंय। आता चालू दर किती होता? आता चालूला 27 रुपये, 28 आहे का? आणि दूध कुठं वाढतं आपण? प्रभात डेअरी। आता खुराक देताना आपण कुठल्या, आधी आपण मग अशी म्हणलात की पहिल्यांदा पीठ, मका पीठ आणि पेंड पण वापरत होता, तर आपण आता चाललं 1-2-3 महिन्यापासून फक्त सुग्रास देता, त्याबद्दल जरा माहिती द्या। अगोदर कसं आहे खर्च जास्त होत होता ना, खपरी पेंड होती आणि बारडाबी होता, जरा माहिती मिळल्यावर आम्ही समृद्धी जो आहे समृद्धी म्हणून गोदरेजचा ती सुग्रास चारतोय। आता तर एका गायीला 10 लिटरच्या गायीला 3 किलो सुग्रास चारतोय, म्हणजे 300 ग्रॅम प्रति लिटर 300 ग्रॅम। आणि वासरांसाठी वेगळा काय? वासरांसाठी दुसरा सुग्रास आहे, गोदरेजचाच आहे, 1 नंबर म्हणून आहे आणि 2 नंबर म्हणून आहे, गोदरेजचाच आहे। 6 महिन्याच्या करडाला 1 नंबर आहे, 6 महिन्यानंतर 2 नंबर म्हणून सुग्रास, 2 नंबर आहे। बरं, आता कारवड आपण त्या कारवडाला दूध किती पाजतात म्हणजे लहानपणापासून त्याचं नियोजन कसं करता त्याबद्दल सांगा। गाय कारवड झाले तर नंतर 1-2 महिने दूध पाजतो आपण 3 लिटर एका टायमाला, 3 लिटर पाजतो 2 महिनेच, परत कमी कमी आणि तर पूर्णच बंद करतो 1-8 दिवसात आणि परत मग खुराक टिळायला ठेवायला चालू करतो थोडं थोडं खायला लागल्यानंतर। आता वैरण जी वापरता आपण वैरणीचं स्वरूप सांगा की मुर्गा साजा वगैरे काय अवलंब करता का दुसरी काय वैरण वापरता? मुर्गास काय सध्या आपण अजून नाही, भविष्यात आपला मुर्गा साजा आहे आता नियोजन चालवलं असता नाही, तर दिवाळीनंतर आपलं डिसेंबरमध्येही मुर्गा जानेवारी डिसेंबरला करायचा आहे मुर्गास, तर आता चालवलं काय काढवळ आणि कडवा आहे मिक्स करून। कडवळ म्हणजे कशाला म्हणतात कडवळ? आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या भागात त्या भागात वेगवेगळी नाव असते, त्या कडवळ म्हणजे ज्वारीपासून ज्वारीची टाकतो आपण, मालदाणी ज्वारी आपण कडवळ म्हणून टाकतो ना, ती ज्वारी जी आहे ती कडवळ, ह्या दिवसात कडवळ म्हणते। आणि आता मकवण जे आहे, आता मकवणाचं आणि कडवळामध्ये काय फरक वाटते नेमकं त्याबद्दल जरा माहिती द्या। मकवण कसं आहे जरा कांदळाचं दूध निघतंय ना मकवणानं, कांदळाचं म्हणजे चिकात आलेली कणस जर असली मकवणाची तर दूध चांगलं निघतंय भरपूर, खुराक थोडंफार कमी केलं तरी चालतंय कडवळान तसं दूध निघेल, कडवळान ती काय होत नाही तसं, पण कडवळानं तब्येतीला कडवळ चांगलं आहे मकवण्यापेक्षा? होय, कडवळ चांगलं आहे तब्येतीला, कडवळ चाललं कायम तरी चांगलं आहे, 6 महिने कडवळ उन्हाळ्यात चाललं चांगलं आहे। आता आपण वैरण टाकताना एका जनावराला किती वैरण द्यावं लागते? अंदाजे आम्ही 20 किलोच्या आसपास ठेवतोय एका टायमाला, म्हणजे टबावर
कॅरेट आहे आपलं, कॅरेट कॅरेट 20 किलो कॅरेट आहे, तेवढं फुल भरून ठेवतोय आम्ही चोपून, आणि 20 किलो होतंय साधारणतः 20 किलो आसपास, आणि दुसऱ्या टायमाला पण तेवढं तेवढं आहे, दोन टाइम 20-20 किलो. आणि खुराक देताना आपण डायरेक्ट कोरडा खुराक वापरतो का? कोरडा. आता ह्याच्या आधी आपण जनावर एका जागेला बांधून त्यावेळेस खुराक कसा देत होता? तो आम्ही भिजू घालाय टपात आपल्या, एक अर्धा भर तास भिजू घातलं की परत ठेवायचं, त्यात पाणी आम्ही 30-30 लिटर पाणी टाकायचो खुराकामध्ये, तसंच पाणी पाजायचो. मग त्यांना दुपार आम्ही पाणीच पाजत नव्हतो ना, त्यामुळे जनावर पातळ साडासकर ही नियोजन नीट नीट राहत नव्हते, पाणी जास्त प्यायची, पुन्हा दुपार पाणी नाही, पुन्हा खुराकातच पाणी 4-5 वाजता. आणि आता कोरडा खुराक द्यायला चालू केल्यापासून ते मनानं मुक्त कोठा असल्यामुळे आता मनानं जाते ते काही, मनानं जेव्हा ताण लागेल तेव्हा पाणी पेते त्याचा मुक्त असल्यामुळे. आता तुम्ही मागाशी म्हणलात की कारवाड बारकी जे आहेत ते मुक्त केल्यापासून तब्येतीला वगैरे सुधारली, लय चांगला फरक पडला होता, नाहीतर डबकी राहते ती बांधून असली ना, डबकी राहते तिचं पोट वाढते ती, जनता औषधी चारलं काय जरी केलं तर बांधून अजिबात नीट राहत नाही बा, जेव्हा मुक्त राहते तिली तेव्हा एक नंबर वासर कारवाड होती. आता आपल्या भागामध्ये लाळ खरकूतचा अतिशय जास्त प्रसार झाला होता इकडं, कारण कुणाचा शेड वाचला नव्हता त्यापासून, आपल्या शेडला आलतं का तसं? भरपूर गावात आलतं, शेजाऱ्याला सुद्धा आलतं आमच्या, आमच्या दोनच गायीला आलं खरकूत लाळ, पण ती दोन बाहेर काढल्या, दुसऱ्या गायीला काय एवढा त्रास काय झाला नाही, दुसऱ्याला आलं होतं पण ते ऑटोमॅटिक नीट झालं, आम्ही डॉक्टर उपयोग केला नीट झालं, ऑटोमॅटिक मना नीट झालं का, मुक्त असल्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा, व्यायाम झाला की डॉक्टर मला काय गरज नाही म्हणला होतं, व्यायाम मुक्त असल्यामुळे. आता आपण शेडची स्वच्छता किती दिवसातून करता काय? शेडची स्वच्छता आपण नवीनच केलं आता, त्यामुळे अजून केलं नाही, पण 6 महिन्या जून एंडला जरी शेण काढलं आपण, मे एंड पाऊस चालू व्हायच्या अगोदर काढलं तरी चालतंय, वर्ष अखेरीस म्हणजे वर्षातून एकदा शेण काढायला. आता आपला हे मुक्त कोटीचा एरिया कसा त्याबद्दल माहिती द्यायची? आपण 110x70 केलेला आहे, म्हणजे जाळी मारलेली, जाळी काढायची आणि शेड मारलेलं आहे 28-29 फूट रुंदी आहे आणि लांबी आहे 50 फूट आहे, 50 फूट लांबी आणि 29 फूट रुंदी आहे. आपल्याला ह्याचा साधारणतः खर्च किती आला? खर्च 1,40,000 रुपये आले खर्च मधल्या शेडला आणि कडच्या जाळीला. जाळी हे धरून मला 2-1 लाख रुपये गेले, 2 लाखाच्या आसपास गेले. आता आपल्या ह्या शेड मध्ये भविष्यात किती जनावर बसू शकतील सगळे? तरी 50 गाय बसू शकतील, 50 गाय आरामात, 50 गाय आराम बसते. भविष्यासाठी आपण नियोजन आहे पुढचं, त्यासाठी आपण मोठा केलेला करताना, म्हणजे करताना त्याचं मोठं केलं आहे, नियोजन केलं म्हणजे परत वाढविण्यापेक्षा आपण अगोदर थोडा खर्च आगाऊ झालेला आहे, तरी म्हणलं पुढे गाय वाढवायची ना. आता आपण गायी ज्यावेळेस माझं असतात त्यावेळेस गाय भरताना आपण कशा पद्धतीचा अवलंब करता? डॉक्टरकडून भरता का? हा, डॉक्टरकडूनच भरतो आपण गायी, माझ केल्यानंतर डॉक्टरला बोलवतो आपण, डॉक्टरकडून भरून घेतो. आता गाय माझावर आता आली, आज जर सकाळी गाय आपल्याला कळली की माझावर आली, आपण किती वेळानं भरतील भरताना? आपण गायीने आता जर दाखवलं बाबा ह्या टायमाला तर उद्या सकाळी 12 तास आहे पुढे गाय भरतो आपण, 12 तास पुढे 18 तास आत भरून टाकतो. म्हणजे गाय भरताना माझावर आल्यापासून 12 तासाच्या नंतर आणि 18 तासाच्या आत बरोबर भरली पाहिजे, तरच गाय राहते ना, नाहीतर गाय गॅरंटीच नाही राहणे. आणि आपली आता कालवडी सांभाळतात ती साधारणतः किती महिन्यात माझावर येते? ती आपल्या कारवाडी एक 10-11 महिन्यात किंवा 12 महिन्यात माझावर येते, माझावर येते 11 महिन्यात माझावर. आता जनावरं एवढी आहेत म्हणल्यावर वैरण टाकल्यावर मारामारी ती करत असतात आणि मग त्यासाठी काय करावं लागतं नेमकं? म्हणजे आता आम्ही काय करा, 4 येतो उमाळ्यात 5 वाजता, मग ती अगोदर बांधायची गुरं, वैरण टाकायच्या, खुराक टाकायची आणि मग परत धारा करायची आणि धारा काढल्यानंतर सोडून द्यायची परत आणि संध्याकाळी तीच रुटीन परत करायची, रुटीन म्हणजे सकाळ संध्याकाळ तीच रुटीन करायची, म्हणजे चारा टाकायपूर चारा खायपुरतच बांधून ठेवायचे, आता काय काय गायींचा खायचा चारा शिल्लक राहिलेला वगैरे असलेला ते दुसऱ्या शिल्लक राहतच नाही, पण राहिला असत तर दुसरी गाय खाती कारवड ती खाते खाऊन टाकते काय, म्हणजे थोडं एवढं कोणती धोरत नाही, थोडस वंजळ बस म्हणजे वैरण वाया जात नाही आणि जरी शिल्लक राहिली तरी दुसरी जनावर खाऊन टाकतात.